हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक आफ्टर अ लॉन्ग लॉन्ग टाइम, ऑलमोस्ट आफ्टर 2 इयर्स. सो हाउ आर यू? कशा आहात तुम्ही सगळे? आय होप एवरीथिंग इज फाईन. सो आज काहीतरी स्पेशल होतं म्हणून मी पुन्हा व्लॉग करायला सुरू केलं. आणि ते स्पेशल म्हणजे असं होतं की आपण आपला जो फर्स्ट स्क्रीन समोर येऊन जो ब्लॉग बनवला होता तो होता हम्पीचा. आणि आज हम्पीच्या जवळच एक डेस्टिनेशनला मी चाललेलो आहे आणि ते आहे गोकर्ण. सो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी गोकर्ण बद्दल माहिती देणार आहे आणि बघूया आपण अजून काय काय तिथे एक्सप्लोर करतोय. पण मेन म्हणजे आत्ता रस्त्यामध्ये मी कोल्हापूरला पोचलेलो आहे. मी ऑलरेडी तो व्लॉग थोडा उशिरा सुरू केला पण कोल्हापूरला पोचलो आहे आत्ता. आणि मी एका खूप सुंदर अशा ठिकाणी थांबलोय. मे बी तुम्ही या जागेचा व्हिडिओ बघितलाही असेल. सात बार हॉटेलला मी थांबलेलो. इथे नॉन व्हेज व्हेज सगळ्या प्रकारचं जेवण अवेलेबल आहे. सो ही जागा पण खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. इथे आता मी थाळी ऑर्डर नाही केली ॲक्च्युली, इथं हंडी वगैरे पण अवेलेबल आहे. सो मी ते ऑर्डर केले आणि बघूया ही जागा कशी आहे. आणि स्टे ट्यून, अजून आपल्याला ह्या व्लॉगमध्ये खूप प्लेसेस, खूप गोष्टी, खूप फूड बघायचे आहेत. सो स्टे ट्यून. अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी आता बघायला मिळतं. म्हणजे आपण मिसळ प्लेसेस पण बघतो भरपूर ठिकाणी, पण या गोष्टी तेव्हाच खूप जास्त इम्पॅक्टफुल बनतात जेव्हा तिथली टेस्ट खूप छान असते. आणि यस, मी नक्कीच म्हणेल की 7-12 जी टेस्ट होती ती खूप छान होती. आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी तर ही खरंच मेजवानीच आहे. इथे तुम्हाला तुमची गाडी जर चार्ज करायची असेल तर तो पण एक ऑप्शन चांगला दिलेला आहे. सो ओव्हरऑल खूप छान आहे हे हॉटेल. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे. 7:30 वाजून गेले आहेत आता. सो सकाळपासून आम्ही ड्राईव्ह करत होतो आणि कम्प्लीट 776 किलोमीटरचा ड्राईव्ह करत गोकर्णला पोहोचलो आहे आता. आणि काही 2-3 रूम एक्सप्लोअर केलेले आहेत मी आता. सो त्याच्यातनं एक फायनल करू आणि लवकरच स्टे करू आज. सो उद्या मी तुम्हाला तिथले जे काही स्पॉट आहे ते दाखवेल. गुड मॉर्निंग ऑल. सो फायनली मी आज सकाळी उठल्यावर पहिले बीचवर आलेलो आहे. सो सगळ्यात पहिले आपण गोकर्णचं जे मेन बीच आहे, असं म्हटलं जातं की तुम्हाला जर 1990s गोवाचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर गोकर्णला व्हिजिट करा. कारण तेवढं ते ओल्ड आणि तेवढं ते प्युअर आहे तिथले बीचेस. सो तुम्हाला आज मेन बीच दाखवत आहे गोकर्णाचं. अर्ली इन द मॉर्निंग मी सगळ्यात पहिले आंघोळ न करता इथे येऊन गेलेलो आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. सो लेट्स सी. हे बीच बघून आम्ही गोकर्णचे जे 3 मेन बीच आहेत तिकडे जाणार आहे. सो हे आहे सगळ्यात पहिले बीच, कुडले बीच. तिथे जाण्यासाठी तुम्हाला असं स्टेप्स यूज कराव्या लागतील जे पार्किंग पासून अगदी 50 मीटर्स अंतरावरच आहे. सो तिथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. शांतता होती तिथे आणि व्ह्यूही खूप सेनिक होता. जे आपल्याला साऊथ गोवाकडे जे अनुभव घ्यायला मिळतो ना, ते ह्या गोव्याच्या गोकर्णाच्या सॉरी ज्या बीचेस आम्ही बघितले 3-4, तिथे तो एक्सपिरियन्स किंवा तो अनुभव घेता येत होता. लेस क्राऊडेड आणि सिनिक असं वातावरण. आम्ही गेलो तेव्हा हाय टाईड होती थोडी. हे आहे दुसरं बीच, ओम बीच. याचं नाव ओम बीच याकरता पडलं आहे की तो जो किनाऱ्याचा जो परिसर आहे त्याला ओमचा शेप आहे. सो त्यामुळे याचं नाव ओम बीच असं आहे. खूप सुंदर असं बीच होतं आहे आणि तिथे तुम्हाला बसून फोटोज व्हिडिओज बनवायला खूप ऑप्शन्स होते. आणि हाय टाईड असल्यामुळे जे बोटिंग होतं ते बंद होतं. पण वातावरण खूप जास्त सुंदर होतं तिथे. इथून आम्ही बीच बघून मुरुडेश्वरकडे निघणार आहोत. वेल, आता आम्ही पोचले मुरुडेश्वरला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक नॉर्मल साऊथ इंडियन पॅटर्नचं एक मंदिर आहे. आणि या ठिकाणी शंकराची एक खूप उंच असं
मूर्ती आपण म्हणू शकतो, स्टॅच्यू म्हणू शकतो, तो तुम्हाला इथं बघायला मिळेल. सो तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू कसा आहे आणि मुरुडेश्वराची ही मोठी जी मूर्ती आहे ती कशी आहे. आणि हे जे माझ्या मागे तुम्हाला मंदिराचं गेट दिसते, यामध्ये लिफ्टसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला वरती जाता येतं लिफ्टने टॉप फ्लोअरला. सो तिथून तुम्हाला मूर्तीचा व्ह्यू अजून छान दिसतो त्या उंच स्टॅच्यूचा. सो स्टे ट्यून. गोकर्ण आणि मुरुडेश्वरचं जे महत्व आहे ते दोघं एकाच स्टोरीशी रिलेटेड आहे, आणि ती म्हणजे जे काही रावणाचं आणि देवी देवतांचं युद्ध होतं, आणि त्यामध्ये गणपतीने सुद्धा देवी देवतांच्या बाजूने लढाई केली होती रावणासोबत. रावणाला जे वरदान मिळालं होतं महादेवांकडून आणि ते जे लिंग त्यांनी त्यांना दिलं होतं, तर ते गोकर्णाला देवी देवता आणि गणेश यांना यश मिळाले होते. आणि तीच आख्यायिका आहे गोकर्णाच्या लिंगामागची. आणि त्या लिंगाचं जे आवरण होतं ते मुरुडेश्वरला उडून पडलं होतं, म्हणून मुरुडेश्वरचं पण तेवढंच महत्व आहे. त्या मुरुडेश्वरच्या स्टॅच्यूच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो पण खूप सुंदर होता. आणि तिथून मग आम्ही सगळं तो परिसर फिरल्यानंतर जे मुरुडेश्वराचं मेन मंदिर होतं जिथे दर्शन घ्यायला लोक जातात युजली, तो तिथे आम्ही प्रस्थान केलं. आणि तेच हे मंदिर आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि हे ते लिफ्टवालं गेट जे मी तुम्हाला बोललो, हा मंदिराचा आतला परिसर आहे. आणि हे मंदिर बघून आम्ही पुन्हा आता गोकर्णाला जाणार आहे आणि तिथलं जे मेन मंदिर आहे ते बघणार आहे. सो हेच ते मेन मंदिर गोकर्णातलं महाबळेश्वर मंदिर. आणि ती जी काही आख्यायिका आपण रावणाची बघितली आणि ते लिंग जे ठेवलं आहे ते इथेच ह्याच मंदिरात ठेवलेलं आहे. सो मंदिरात फोटोग्राफी अलाउड नाही आहे, सो मी फक्त आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतोय मंदिरातला. सो तिथे पुरुषांना लुंगीवरच एंट्री मिळते. हा मंदिराचा बाहेरचा परिसर. आणि बाहेरच महागणपतीचं सुद्धा मंदिर आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समोर दिसतंय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज अवर डे टू इन गोकर्ण. आणि आज आपण आलेलो आहे याना केव्जला. फर्स्ट स्पॉट जो आहे सकाळ आपण जी सुरू केलेली आहे ती याना केव्जला सुरू केली. सो ही एक फेमस आहे म्हणजे निसर्गाचं एक वेगळं स्वरूप आहे असं आपल्याला बघायला मिळणार आहे. सो ते आज आपण एक्सप्लोर करूया. सो डे टू अजून तुमच्यासाठी खूप सरप्राईजेस आहे. लेट्स सी. संपूर्ण रस्ता जो याना केव्जकडे जाणारा होता तो बऱ्यापैकी असा जंगलातून जाणारा होता आणि खूप सुंदर होतं ते जंगल. आणि रस्ता पण चांगला होता, म्हणजे असं काही खूप खराब रस्ता होता असं काही नव्हतं तिथे. आणि हा तो याना केव्जचा एंट्रन्सच्या इथे पार्किंगचा परिसर आहे. आणि पाऊसाचं वातावरण असल्यामुळे ते अजून सुंदर वाटत होतं सगळं.
या गेटपासून तुम्हाला जवळपास 2 किलोमीटर चालत जावं लागतं आणि ह्या 2 किलोमीटरमध्ये तुम्हाला आम्हाला तरी पाऊस असल्यामुळे खूप सारे वॉटरफॉल्स आणि साईडने वाहणारे खळखळ करणारे पाणी सोबत होते. खूप सिनिक वातावरण झालं होतं पावसामुळे. आणि पुढे जाऊन तुम्हाला ऑलमोस्ट 300 स्टेप्स आहेत ज्या चढाव्या लागतात केव्ह जवळ. हा आसाममध्ये विश्रांतीसाठी एक जागा केलेली आहे किंवा शेड केलेला आहे आणि ह्याच त्या 300 स्टेप्स ज्या मी तुम्हाला बोललो ज्या तुम्हाला केव्ह जवळ पोचल्यावर लागतात. आणि ही आहे याना केव्ह आणि याना केव्हला जाण्यासाठीचा एंट्रन्स. सो खाली एक मंदिर असल्यामुळे आपल्याला शूज तिथेच काढून जावे लागतात केव्ह कडे. आणि हे निसर्गाचं खूप अगळं वेगळं रूप मी म्हणेल की बघायला मिळतं आपल्याला इथे. केव्ह मध्ये पोचल्यानंतरही थोड्याशा स्टेप्स आहेत आपल्याला ज्या चढून जावे लागतात आणि ही आहे केव्ह ची सुरुवात. सो तुम्ही बघू शकतायत हे निसर्गाचं अतिशय दुर्मिळ असं रूप जे आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतं. आणि हा आहे केव्ह चा मधला भाग. गेस व्हॉट, सो मी जे तुम्हाला सकाळी बोललो याना केव्हला की पुढे अजून भरपूर सरप्राईज आहे, तर हे त्यामधलं एक सरप्राईज आहे की आम्ही याना केव्ह झाल्यानंतर जेव्हा सर्च केलं तर पणजी ऑलमोस्ट 3 आवर्स होतं. सो आम्ही आता पणजीला आलेलो आहे आणि पणजीमधलं गोव्यातलं सगळ्यात जे मेन चर्च आहे, तसे तुम्हाला गोव्यामध्ये खूप चर्च बघायला भेटेल पण जे मेन चर्च आहे तिथे आम्ही आता आलेलो आहे. आणि ते कसं आहे ॲक्च्युली तिथे मध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, सो मी तुम्हाला बाहेरचा परिसर आहे तो दाखवतो आणि मध्ये जिथे पण अलाउड असेल तिथला परिसर दाखवतो. खूप सुंदर आहे, खूप छान वाटतंय. आम्ही जेव्हा केव्हा गाडीमध्ये ट्रॅव्हल करत होतो त्यावेळेला पाऊस पडायचा आणि गाडीतनं उतरलो की पाऊस थांबून जात होता. सो आम्हाला सगळे स्पॉट व्यवस्थित एक्सप्लोअर करता येत होते आणि पावसामुळे ते सगळे स्पॉट अतिशय असे सुंदर नैसर्गिक वाटत होते. आणि हा त्या चर्चमधला काही भाग आहे जिथे व्हिडिओग्राफी अलाउड होती. हे ते चर्च आहे जिथे मोस्टली बॉलिवूडची शूटिंग आपण बघतो. सो तिथून आम्ही गेलो सिंगमची शूटिंग झालेला जो स्पॉट होता त्या स्पॉटला, तो पण खूप सिनिक होता. आणि इथून आता आम्ही बीच कडे जाणार आहोत. गुड मॉर्निंग, day 3 फ्रॉम कॅलिंगट बीच गोवा. सो आज गोव्याला आहेत आपण, आपली मॉर्निंग जी इथे बीचवर झालेली आहे. ॲक्च्युली मला येऊन भरपूर वेळ झाला, मी आता शूटिंग सुरू केली, थोडासा पहिले खेळून घेतलं किंवा एन्जॉय केलं थोडासा बीच आणि मग तुम्हाला व्हिडिओवर इन्फॉर्मेशन दिली. सो आज आम्ही गोवा आहे आणि थोड्या वेळात आम्ही निघू. आता गोव्यामध्ये मला सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे बीच. आणि बीचचं जे पाणी होतं ते पण खूप क्लीन वाटत होतं, म्हणजे मला ते गोकर्णपेक्षा जास्त क्लीन वाटत होतं. मे बी हायटाईडमुळे गोकर्णचं पाणी मला तसं वाटत असावं, पण इथे जे पाणी होतं ते खूप भारी वाटत होतं आणि तो बीच खूप सुंदर वाटत होता त्यामुळे. आणि क्राऊडही खूप होता लाँग विकेंड असल्यामुळे. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा आणि ट्रीपही खूप छान झाली. यामध्ये आम्ही जवळपास गोकर्ण, मुरुडेश्वर, याना केव्ह आणि गोव्याचे काही चर्च
आणि बीच कव्हर केले. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच.